मुंबई गोवा महामार्गावर कासारडे जांभुळवाडी येथे भरधाव जाणाऱ्या ट्रकने चालत जाणाऱ्या शाळकरी मुलगी आणि तिच्या आईला जोरदार धडक दिली यात शाळकरी मुलीसह आई गंभीर जखमी झाली आहे ट्रक चालक मद्यधुंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला गोवा ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या ट्रकनं मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास या मायलेकीना धडक दिली संगीता अनंत शेट्टी आणि तिची आई अंकिता अनंत शेटे या दोघी महामार्गावरून चालत शाळेच्या दिशेनं जात होत्या कासारडे जांभुळवाडी इथं गोव्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या ट्रकने या दोघींना मागून धडक दिली दोघीही महामार्गावर कोसळल्या आणि जखमी झाल्या अपघातानंतर नियंत्रण सुटलेला ट्रकसुद्धा गटारात जाऊन झाडाला धडकला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं मायलिकेनं उपचारासाठी कणकवली इथं खाजगी रुग्णालयात दाखल केलं अपघातानंतर मद्यपी चालकाला ग्रामस्थांनी चांगलाच प्रसाद दिला परेश कांबळी कोकण नाव कणकवली